आता अभिमानानं बोला माझं सोलापूर न्यूज चॅनल. राज्यातील सरकारी शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीचा गणवेश कधीपर्यंत अंतिम होऊन कधी शाळेत पोहोचणार असा प्रश्न शिक्षक आणि मुख्याध्यापकांना पडला आहे. राज्यातील सरकारी शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीचा गणवेश कधीपर्यंत अंतिम होऊन कधी शाळेत पोहोचणार असा प्रश्न शिक्षक आणि मुख्याध्यापकांना पडला आहे. राज्यभरातील सरकारी शाळेत एकाच रंगातला गणवेश देण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. मात्र 15 जूनपासून शाळा सुरू होणार असल्याने गणवेशांच्या वितरणाबाबत तांत्रिक अडचणीमुळे संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. यावर्षी 15 जूनपासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होणार आहे. राज्याच्या शिक्षण विभागाने त्याची तयारी आतापासूनच सुरू केली आहे. जिल्हा परिषद आणि अनुदानित शाळेतील विद्यार्थ्यांसाठी शाळा सुरू होण्यापूर्वीच शाळांपर्यंत पुस्तके पोहोचतील यासाठी नियोजन करण्यात आले आहे. राज्यातील सरकारी शाळेतील मुलांना यावर्षीपासून एक रंग एक गणवेश देण्याचा निर्णय घेतला आहे. शाळा सुरू होण्यास महिन्यापेक्षा कमी कालावधी शिल्लक असताना गणवेश कधी मिळणार, कोण देणार यावर अद्याप विचारविनिमय सुरू आहे. यासंदर्भात शिक्षण विभागाला अद्याप कोणत्याही सूचना देण्यात आलेल्या नाहीत. तसेच राज्यभरासाठी वितरकाकडून गणवेश घेण्यात येणार आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांचे माप कसे घेतले जाणार असा प्रश्न देखील उपस्थित होत आहे. माझं सोलापूर न्यूज चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.